आपले काय असलेलं ज्ञान दुसऱ्याच्या अंतकरणामध्ये टाकणं याला शिरेट म्हणतात. हे शोध आत्ता लागले. महाराज ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे, तुकाराम महाराजांचा ग्रंथ, तुकाराम गाथा असा ग्रंथ आहे. सुखाची स्पंदन त्याच्यामध्ये आपल्याला सापडतात, सुखाची गोष्ट, सुखाची वाक्य आपल्याला त्याच्यामध्ये सापडताना पाहायला मिळतात. विठ्ठल एकनाथ महाराजांनी सांगितलं, जोपर्यंत अंतकरणातला मी जात नाही, जोपर्यंत माझा जात नाही, तोपर्यंत आपल्याला परमार्थातलं सुख प्राप्त होणार नाही, सुख प्राप्त होणार नाही. 1917 काळ, सद्गुरु जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. मोठी संस्था स्थापन करायची होती, त्याच्याकरता पैसा लागणार होता. ही बातमी पूर्ण महाराष्ट्रभर पसरली की जोग महाराजांना पैशाची गरज आहे, पैसा लागणार आहे, जागा पाहिजे. एक जळगावचा व्यापारी मजल दरमजल करत आळंदीमध्ये आला. आळंदीमध्ये आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं आणि ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर जोग महाराजांचं दर्शन घेण्याकरता घासवाले धर्मशाळेमध्ये आला. तेव्हा घासवाले धर्मशाळेमध्ये संस्था भरायची. घासवाले धर्मशाळेमध्ये आल्यानंतर जोग महाराजांची विचारपूस केली, जोग महाराजांचं दर्शन घेतलं, तब्येतीची विचारपूस केली. म्हटले कसं चाललंय महाराज? म्हटले छान चाललं. वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली? म्हटले हो. मोठी संस्था करायची? म्हटले हो. त्याच्याकरता पैसा लागणार आहे? म्हटले हो. त्या व्यक्तीने मागचा पुढचा विचार केला नाही, त्याने आपल्या पिशवीमध्ये हात घातला, 1 लाख रुपयाची थैली काढली, महाराजांच्या समोर अशी टाकली. त्या पैशाचा आवाज झाला, तो आवाज फक्त संतांना कळतो. पैशाचा आवाज झाला, महाराजांनी विचार केला, हा 1 लाख रुपये आपल्याला देतोय पण अहंकारपूर्वक देतोय, मी देतोय, माझं देतोय, मीपणापूर्वक देतोय, याचे 1 लाख रुपये आपल्याला नको, असं म्हणून ते महाराजांनी ते 1 लाख रुपये उचलले आणि त्या व्यक्तीच्या हातामध्ये ठेवले, तुझे 1 लाख रुपये मला नको. तो महाराज, तो व्यक्ती म्हटला, महाराज 1917 काळ चाललाय, पैशाची गरज आहे तुम्हाला, 1 लाख रुपये देणारा दुसरा कोणी मिळणार नाही. आता महाराजांनी जाणला, हा अहंकारपूर्वकच देतोय. महाराज कडाडले 7 फूट उंची, डोक्याला फेटा बांधलेला होता, हातामध्ये काठी होती. जोग महाराज कडाडले, म्हटले, अरे 1 लाख रुपये देणारे तुझ्यासारखे 56 मिळतील, 1 लाख रुपये देणारे तुझ्यासारखे 56 मिळतील, पण 1 लाख रुपये नको म्हणणारा माझ्यासारखा पठ्ठ्या तुला मिळणार नाही म्हणे. एकोणीसशे सतराच्या काळामध्ये 1 लाख रुपये म्हणजे सामान्य नव्हे. महाराजांनी त्या 1 लाख रुपयाचा स्वीकार केला नाही. आत्ता जर असं घडलं तर समजा तुम्ही आलेच माझ्याकडे, 1 लाख रुपये येणार नाही तो विषय वेगळा. 1 लाख रुपये घेऊन आले तर काय म्हणेल मी? काही काळजी करू नका, महाराजांच्या परंपरेतले मी पण स्वीकार करणार नाही, पण तुम्ही देणार नाही हेही मला तितकंच माहिती आहे. अंतकरणातला मी गेला पाहिजे आणि अंतकरणातला माझेपणा गेला पाहिजे, सोडलं पाहिजे महाराज संसाराला. तुकाराम महाराज वारीला निघाले आणि वारीला निघाल्यानंतर पाटलाचं घर रस्त्यामध्ये लागलं. पाटलाला सांगितलं, पाटील येता का वारीला? पाटलाने सांगितलं, आलो असतो पण काय करावं, 4 म्हशी नुकत्याच घेतल्या, ते माझ्याशिवाय दूध कोणाला काढून देत नाही, पुढच्या वर्षी नक्की येतो. म्हटले बर. पुढचं वर्ष उगवलं, महाराज वारीला निघाले. वारीला निघाल्यानंतर पाटलाचं घर पुन्हा एकदा लागलं, पाटील येता का वारीला? पाटील म्हटले, आलो असतो पण काय करावं, मोठ्या मुलीचं लग्न नुकतंच जमलंय, लग्न करायचंय, पुढच्या वर्षी नक्की येतो. तिसरं वर्ष उजाडलं, तुकाराम महाराज वारीला निघाले, पाटलाचं घर लागलं, पाटील येता का वारीला? पाटील म्हटले, आलो असतो पण काय करावं, घरची कामं माझ्याशिवाय होत नाही. 2-5 वर्ष निघून गेले. एक दिवसाची घटना अशी, तुकाराम महाराजांनी एका आंब्याच्या झाडाला अशी कवळी मारली, आलिंगन दिलं आणि मोठमोठ्याने त्या झाडाला म्हणू लागले, सोड मला. कोणाला म्हणू लागले? झाडाला. कारण की समोरून पाटील येत होता, हे तुकाराम महाराजांनी पाहिलं होतं. पाटलाने पाहिलं, तुकाराम महाराजांसारखा व्यक्ती दिसतो, डोक्याला फेटा बांधलेला आहे, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळे आहे, तुकाराम महाराजांसारखा व्यक्ती दिसतो. आणि झाडाला अशी कवळी मारली, झाडाला म्हणतात सोड मला. जवळ आले,
महाराजांना थोडं हात लावलं आणि महाराजांना सांगितलं, महाराज त्या झाडाने तुम्हाला पकडलं नाही, तुम्ही झाडाला पकडले. तुमच्या नाही लक्षात येत का? तुकाराम महाराज म्हणतात, 5 वर्ष झालं पाटील हेच सांगतोय, संसाराने तुम्हाला नाही पकडलं, तुम्ही संसाराला पकडले. मनुष्याने आपल्या अंतकरणातला मी पणा सोडला, माझे पणा सोडला की आपल्या जीवनाचं कल्याण आहे. विठ्ठल महाराज, मनुष्याकडे कमी गुण आहे इतके सद्गुण पशु पक्ष्यांकडे आपल्याला पाहायला मिळतात. तुकाराम महाराज गरुडाच्या पायावर डोकं ठेवतात आणि गरुडाला विचारतात, माझ्या भगवान परमात्म्याला कधी आणशील? गरुडाचे पायी केवी वेळोवेळा डोई. ज्ञानोबरांनी तर कळस केला आणि कावळ्याला विनंती केली, पहिलं तो गे काऊ कोकता हे शकून गे माये सांगता हे उड उड रे काऊ तुझे सोनी आणि मडविन. साक्षात एकनाथ महाराजांनी त्याच्याही पुढे केले, पिंगळ्याचं रूप केलं, पिंगळ्याला विचारू लागलो. एकनाथ महाराज बोलतात, हे जरी ना ऐकाल, पिंगळाचं रूप केलं तरी दुसरा येईल, हे जरी न ऐकाल सरते शेवटी बाळ बांधून नेईल, सरते शेवटी बा एका जनार्दनी बा आमचे काय जाईल, एका जनार्दनी बा आमचे काय जाईल. तुम्हाला सांगतोय ऐका, जर ऐकायचं नसेल हे जरी ना ऐकाल तरी दुसरा येईल, हे जरी ना ऐकाल. दुसरा म्हणजे कोण? दुसरा म्हणजे काळ. काळ 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 आपल्या पाठीमागे लागलेला आहे, बरं का? लक्षामध्ये घ्या, काळच आपल्या पाठीमागे का लागला? त्याच कारण आहे, हे शरीर कोणाचं आहे? धन कुबेराचे. काळाचे धन कुबेराचे. मला सांगा, उदाहरणार्थ तुमच्या खिशामध्ये 10,000 रुपये, तुमच्या खिशामध्ये 10,000 रुपये. एका मंडपातल्या व्यक्तीने पाहिलं, या दादांच्या खिशामध्ये 10,000 रुपये. कीर्तन संपल्या संपल्या त्यांचं पाकिट मारायचं, 10,000 रुपये घ्यायचे आणि चोरायचे आणि पळायचे. कीर्तन संपल्यानंतर 10,000 रुपये ज्या खिशात आहे, त्याने तो खिसा पाहिला, फाडला, 10,000 रुपये घेतले, पळाला. तितक्यात तुम्ही त्याला पाहिला, काय कराल तुम्ही? आपल्या खिशातले 10,000 रुपये त्याने चोरले, तुम्ही त्या चोराला पाहिले, काय कराल? त्याच्या पाठीमागे पळणार, त्याच्या पाठीमागे पळणार, आपण पकडणार त्याला. का पकडणार हो? ते 10,000 रुपये कोणाचे आहेत? आपले. ते 10,000 रुपये आपले आहेत. आपले 10,000 रुपये आहेत, ते पैसे आपले आहेत, म्हणून आपण त्याच्या पाठीमागे पळतोय. तसा देह हा काळाचा आहे, म्हणून तो काळ आपल्या पाठीमागे पळतोय. विठ्ठल पशु पक्ष्यांकडे सद्गुण आहेत महाराज. त्या कुत्र्याकडे 6 गुण सांगितले शास्त्रामध्ये. कुणाकडं? कुत्र्याकडं. पण ते कुत्र गावरान असलं पाहिजे, नाहीतर इंदोरीकर सांगतात, मालक उठल्यावर भुकत येईन, चोर आल्यावर झोपत येईन. असं इंग्लिश काही कामाचं नाही. काही काही इंग्लिश आहे आता लयशे आणि झालं. स्वल्प संतुष्ट स्वनिद्रा लघु चेतना स्वामी भक्त शूरच षडते श्वान तो गुणहा. स्वामी भक्तपणा हा कुत्र्यामध्ये, शूरपणा
कुत्र्यामध्ये स्वल्प संतुष्ट स्वनिद्रा कमी निद्रा कमी झोप त्या कुत्र्यामध्ये महाराज जटायूचे पंख छाटले रावणाने. रावणाने विचारलं तुझं मरण कशात आहे. जटायू म्हटलं मी सांगेल माझं मरण कशात आहे पण तुझं मरण कशात आहे तेही सांगितलं पाहिजे. रावण म्हटलं सांगतो ना डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये माझं मरण. जटायूला विचारलं तुझं मरण कशामध्ये म्हटलं पंखांमध्ये. त्या जटायूने रावणाच्या अंगठ्यावर हल्ला केला अंगठा फोडला रावण मेला नाही पण रावणाने जटायूचे पंख छाटले जटायू खाली पडला. प्रभू रामचंद्र सीतामातेच्या शोधामध्ये निघालेले आहेत. आवाज येतोय श्रीराम श्रीराम श्रीराम. देवाने कानू सांगितला श्रीराम आवाज येतोय माझा भक्त आहे. म्हटले हो. पाहिलं तर जटायू पडलेला आहे मरून पडायच्या अवस्थेमध्ये मरायला लागलेला आहे. जटायूला विचारलं प्रभू रामचंद्राने. प्रभू रामचंद्रांनी विचारल्यानंतर जटायूने सांगितलं झालेली घटना. सीतामातेला रावणाने पळवलं त्याच्याबरोबर मी युद्ध खेळलो माझे पंख छाटले त्याने आता मी मरणासन्न अवस्थेमध्ये प्राप्त झालो. प्रभू रामचंद्र म्हणतात त्या जटायूला जटायू तुला अजून जगायचं का रे तुला अजून आयुष्य देऊ का तुझे पंख नीट करू का. त्या जटायूने विचार केला प्रभू रामचंद्र मला पहिल्यांदा भेटलेत परत भेटतील की नाही माहीत नाही. संधीचं सोनं केलं पाहिजे. प्रत्येक संधीचं सोनं मनुष्याने केलं पाहिजे. तुम्ही ऐकताय ना दृष्टांतात दृष्टांत सांगतो. एका मुलीचं एका मुलावर प्रेम. त्या मुलाने सांगितलं मला तुझ्याबरोबर लग्न करायचं विवाह करायचा. मुलगा अगदी सात्विक होता चांगला होता. त्या मुलीने सांगितलं बाबा माझ्या घरी माझ्या वडिलांना विचार वडील जर हो म्हटले तर मी तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे. कदाचित हा दृष्टांत पूर्वीच्या काळातला असावा. बर तो मुलगा घरी गेला तिच्या वडिलांना विचारलं मला तुमच्या मुलीबरोबर विवाह करायचा लग्न करायचं मी तिच्यावर प्रेम करतो. त्या वडिलांनी त्याचं बॅकग्राऊंड पाहिलं चांगलं होतं मुलगा चांगला आहे चांगला नोकरीला आहे पैसेवाला आहे सात्विक आहे. चला त्या मुलाने मुला त्या मुलीच्या वडिलांनी सांगितलं मी तुझं लग्न माझ्या मुलीबरोबर लावून देतो पण माझी एक अट आहे. काय विठ्ठल विठ्ठल लग्नात लग्नात नाही कीर्तनात लग्न चाललंय का नाही तर लग्नात जातात. लावून देतो लग्न पण माझी एक अट आहे. काय संधीचं सोनं केलं पाहिजे याच्यावर बोलतोय बरं का. म्हटले काय अट आहे काय नाही माझ्या गोठ्यामध्ये तीन बैल आहेत. त्या तीन बैलांपैकी एकाचं जरी शेपीट धर पकडून दाखवलं तर माझ्या मुलीबरोबर तुझा विवाह निश्चित. त्या मुलाने विचार केला काय बैलाची शेपीट धरायची ना फक्त मग माझा विवाह करणार अट मान्य आहे. म्हटलं ठीक आहे. त्याने गोठ्यामध्ये नेलं पहिला बैल बाहेर आला तो उड्या मारतच आला. 400-500 किलोचा बैल असा मध उन्मत्त झालेला त्याची शिंग अशी होती अशी. त्या मुलाने विचार केला न जाणो याची शेपटी पकडायला गेलो त्याने जर 1 लाट टाकली तर लग्न बाजूला राहील मी वैकुंठात पोहोचल्याशिवाय राहणार नाही. अजून 2 बैल शिल्लक आहेत दुसऱ्या बैलाचं पकडून तो बैल निघून गेला. दुसरा बैल आला दुसरा बैल होता पहिला बैलापेक्षा अगदी मन उन्मत्त झालेला. त्याची शिंग पहिल्याची अशी होती याची अशी होती. याने विचार केला याचं न जाणं एखादं शिंग पोटामध्ये घुसलं तर लग्न राहायचं सगळंच राहायचं. तिसऱ्या बैलाचं शेपूट पकडू दुसरा बैल निघून गेला. तिसरा बैल आला त्याने पाहिलं एंट्री करताना त्याची शिंग अशी होती आतमध्ये. त्याने विचार केला आता शिंग काही लागत नाहीत. पाहिलं हळूहळू चालत आलेला आहे जखड झालेला म्हातारा बैल. त्याने आता विचार केला याचा 100% आपण काय करणार शेपीट पकडणार. तो बैल असा समोर आला शेपीट पकडायला गेला की पाहिलं त्याला शेपीटच नव्हती. तुमच्या लक्षात आलं ना. त्याने मग विचार केला पहिल्या बैलाची शेपीट पकडली असती तर बरं झालं असतं. संधीचं सोनं पहिल्यांदाच दुसऱ्यांदा नाही. जटायूने विचार केला प्रभू रामचंद्र मला पहिल्यांदा भेटलेत आता संधीचं सोनं केलं पाहिजे. देवा मला आयुष्य नको. तुमच्यामध्ये ती ताकद आहे माझे पंख नीट करू शकता पण माझे पंख नीट करू नका. मग काय करा. माझी एक इच्छा आहे. म्हटले कोणती. तुम्ही बसा तुमच्या मांडीवर माझं डोकं ठेवू द्या आणि माझे प्राण तुमच्या मांडीवर जावेत ही माझी अंतकरणातली इच्छा आहे.
पशु पक्ष्यांकडे चांगले गुण आहेत सद्गुण. ज्ञानोबरांनी एक पशु सांगितलं कासव का कुर्मजिया परी उवाईला अवयव पसरी ना तर इच्छा वसे आवरी अवयवाते. वेळेला आपले अवयव आकुंचन करतो आणि वेळेला प्रसारण पावतो ही ताकद कोणामध्ये कासवामध्ये. म्हणून एकनाथ महाराजांनी पशु पक्ष्यांचा दृष्टांत दिला की त्यांच्या अंतकरणामध्ये कोणत्याच प्रकारची संग्रहाची वृत्ती नाही. तसं माझं जीवन करा किंवा आपलं जीवन तसं झालं पाहिजे. अभंगाचं दुसरं चरण. तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी प्राचीनाची दोरी किंवा पाडबेत काही ठिकाणी प्रार्थनाची दोरी असं म्हणतात. प्राचीनाची दोरी म्हणजे संचित कर्म. कर्माचे तीन प्रकार, एक संचित कर्म आहे, दुसरं क्रियमान कर्म आहे आणि तिसरं प्रारब्ध कर्म आहे. कशाला म्हणायचं संचित क्रियमान प्रारब्ध? आपण कमवलेला पैसा बँकेमध्ये ठेवला त्याला म्हणा संचित, त्याच्यामधून काही पैसा वापरायला काढला त्याला म्हणा क्रियमान, त्याच्यामधला पैसा काही कालानंतर आपण तो वापरायला काढणार आहोत त्याला म्हणा प्रारब्ध. विठ्ठल म्हणून एकनाथ महाराजांनी सांगितलं तैसे असावे संसारी. संसारी म्हणजे कोण? संसाराच्या काही व्याख्या आहेत का? आहेत ना, तुम्हाला पाठ आहेत. पुनरपी जननम पुनरपी जनन, चला पुढची सांगतो. ज्ञानो बरागत आगा उपजने आणि निमने हे साचची जे का मानने तया जीवलोक म्हणे संसार आहे. संसार त्याला म्हणतात. जन्माला येणं आणि मरणाला प्राप्त होणं जो व्यक्ती खरं मानतो त्याला संसार असं म्हणा. आणि संसार म्हटलं की दुःख आहे. अनेक प्रमाणे आता वेळ घेत नाही. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसारामध्ये थोडं दुःखही आहे आणि थोडं सुखही आहे. मग दुःख प्राप्त झालं म्हणून निराश व्हायचं नाही, सुख प्राप्त झालं म्हणून हर्ष व्हायचं नाही, हे तुकाराम महाराजांनी शिकवलं. एक शेतकरी डोक्याला हात लावून बसलेला, त्याला विचारलं काय झालं? तो म्हटला या वर्षी पीक चांगलं आलं, पैसा भरपूर झाला, पण मागच्या वर्षी काही पैसे झाले नाही त्याचं दुःख बाळगतोय म्हणून मी दुःखी आहे. त्याला सांगितलं बाबा रे मागच्या वर्षी कोरोना होता, तू वाचला, देवाचे आभार मान. त्याच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त झाला. म्हटलं बरं झालं मी वाचलो. 5-10 मिनिटं झाले त्याचा चेहरा परत पडला. त्याला विचारलं आता काय झालं? तो म्हटलं या वर्षी 2 लाख रुपये उत्पन्न झालं हो, पण पुढच्या वर्षी किती होईल काय माहित. त्याला सांगितलं अरे तुकाराम महाराजांनी सांगितलं क्षणभंगुर नाही भरव असं, पुढच्या वर्षी तो कोणी पाहिले? अरे ज्याच्याकडे भरपूर पैसे तो क्षणात गेला आहे. 1985 ला शेअर मार्केटचा बॉस राकेश झुंझुनवाला 5,000 इन्व्हेस्टमेंट करतोय आणि तू जेव्हा 2022 ला मेला 45,000 कोटीची संपत्ती मागे ठेवून गेला. पुढच्या वर्षी तो कोणी पाहिलंय?
त्याचा चेहरा फ्रेश झाला, आनंद झाला त्याला, बरं झालं मला तुम्ही आठवण करून दिली. 5-10 मिनिटं झाली त्याचा चेहरा परत पडला. त्याला विचारलं आता काय झालं, तो म्हटलं मला 2 लाख रुपयाचा नफा झाला हो, पण शेजारच्याला 4 लाख रुपयाचा नफा झाला, याच्यामुळे मी दुःखी आहे. मनुष्य आपल्या दुःखाने कमी, दुसऱ्याच्या सुखाने जास्त दुःखी आहे. एक व्यक्ती डॉक्टरकडे पळत गेला, म्हटलं डॉक्टर साहेब पोट फार दुखतंय. डॉक्टर साहेब म्हटले मग बाहेरचं काही खाल्लं असेल? म्हटलं बाहेरचं खात नाही मी. मग कशाने दुखायला लागलं? तो म्हटला शेजारच्याने नवीन गाडी घेतल्यापासून माझं पोट दुखायला लागलं. आपल्या जीवनामध्ये दुसऱ्याचं चांगलं करता आलं ना करू नका, कबीर महाराज म्हणतात, पण किमान लोकांचं वाईट करू नका. भला किसी का करना सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नाही बन सकते तो तुम, काटे बन कर्म करे ना विठ्ठल. प्रारब्ध कर्माने, संचित कर्माने आपल्या पदरामध्ये दुःख प्राप्त झालं हरकत नाही, कारण त्याचं कारण असं आहे, सुखस्य दुःखस्य नकोपि दाता. शास्त्र सांगतं, गुरुवारी डॉक्टर बाबा हा श्लोक नेहमी सांगतात, सुखस्य दुःखस्य नकोपि दाता परो ददाति इति कुबुद्धिरेषा, अहम करोमि इति व्रताभिमानम स्वकर्मे सूत्रे ग्रथितो हि लोका. आपल्याला जर दुःख होत असेल तर ते दुसऱ्यामुळे नाही. एखादा पती म्हणत असेल माझ्या बायकोमुळे मला दुःख प्राप्त होते, चुकीचं आहे. एखादी पत्नी म्हणत असेल माझ्या पतिदेवांमुळे, माझ्या नवऱ्यामुळे मला दुःख प्राप्त होते, चुकीचं आहे. शास्त्र सांगतं आपल्या कर्मामुळे आपल्याला दुःख प्राप्त होत आहे. आणि एक गोष्ट फार महत्वाची, आपण ज्याच्यावर जास्त प्रेम करतो, ज्याच्यावर जास्त विश्वास ठेवतो, तोच आपल्याला वेळेला धोका देतोय. मला सांगा, मी प्रश्न विचारणार आहे तुम्हाला, आपण सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करतो? स्वतःवर करतो. तुम्ही म्हणत असाल की मी माझ्या संपत्तीवर प्रेम करतो, झालाच आपला ऍक्सिडेंट तर ती संपत्ती काय करतो, आपण डॉक्टरला देतो ना, पैसा डॉक्टरला देतो ना. याही पेक्षा, शरीराही पेक्षा आपण जास्त प्रेम कोणत्या गोष्टीवर करतो सांगतो, ऐका. यदा कदाचित आपल्या पायाला पॉइजन झालं आणि डॉक्टरने सांगितलं गुडघ्यापासून पाय तोडावा लागेल, काय सांगतो डॉक्टरला आपण? तोडा पण मला जिवंत ठेवा. डॉक्टरने सांगितलं दोन्ही पाय तोडावे लागतील, काय करायचं बोला? तो म्हणतो दोन्ही पाय तोडा पण मला जिवंत. डॉक्टर सांगतात दोन्ही हात तोडावे लागतील, डॉक्टर साहेब दोन्ही पाय तोडा, दोन्ही हात ठेवा पण मला जिवंत. मला म्हणजे कोण? मला म्हणजे कोण? मला म्हणजे मनुष्य सगळ्यात जास्त प्रेम करतो आपल्या आत्म्यावर करतो. मी बोलत नाही, शास्त्र सांगतो, नवारे पत्यू कामाय पत्यू प्रिय भवती, आत्मनस्तु कामाय पत्यू प्रिय भवती. मी जर माझ्या बायकोवर प्रेम करत असेल तर ते बायकोसाठी नाही, मला बरं वाटतं म्हणून मी बायकोवर प्रेम करतो. नवारे बलिवर्ध प्रिय कामाय बलिवर्ध प्रिय भवती, आत्मनस्तु कामाय बलिवर्ध प्रिय भवती. शेतकरी आपल्या बैलावर प्रेम करतो, कशा करता? त्याने शेतामध्ये काम करावं याच्या करता. शास्त्र सांगत नवारे सर्वस्य कामाय सर्वम प्रिय भवती, आत्मनस्तु कामाय सर्वम प्रिय भवती. या जगाच्या पाठीवर कोणतीही वस्तू जर मला प्रिय वाटत असेल तर त्या वस्तूसाठी नाही, माझ्यासाठी. विठ्ठल आणि प्रेम अशी गोष्ट आहे महाराज, प्रेम शब्द आला म्हणूनच सांगूनच टाकतो, ऐका. प्रेम म्हणजे आत्ताच्या काळातलं आय लव्ह यू नव्हे बरं का दौंड महाराज, आय लव्ह यू म्हणजे प्रेम नव्हे. प्रेमाची व्याख्या इतकी मर्यादित नाही, प्रेम हे अमर्यादित आहे. गुरुवारी शिंदे माऊलींचं वाक्य सांगतो, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीनेही आपल्यावर प्रेम करावं, हे खरं प्रेम आहे. मी जर पांडुरंगावर प्रेम करतो ना तर पांडुरंगाने म्हणावं ना कधीतरी, या सेक्टर 48 मधला तो जो व्यक्ती आहे ना त्याच्यावर मी प्रेम करतो. मी जर ज्ञानोबरायांवर प्रेम करतो ना, ज्ञानोबरायांनी कधीतरी म्हटलं पाहिजे ना, हा या भक्तावर मी प्रेम करतो. प्रेम कधीही एक तरफी नसतं, दोन्ही बाजूने असतं, त्याला प्रेम म्हणतात. कारण की प्रेम हे इतकं सोपं नाही. प्रेम देवाचे देणे, देह भाव जाय जेणे. प्रेम अलौकिक आहे महाराज, अलौकिक प्रेम आहे. म्हणून एकनाथ महाराजांनी सांगितलं, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. कसं राहावं संसारामध्ये? एखादा वाटसरू येतो जागेवर, त्या झोपतो
आणि त्या जागेविषयी अंतकरणामध्ये ममत्व भाव ठेवत नाही तसं संसारामध्ये असावं अभंगाचं तिसरं चरण. वस्तीकार Yeah.